नमस्कार मी तेजश्री नाईक तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा तनिकास किचनमध्ये मी स्वागत करते तुम्ही माझ्या रेसिपीजचा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम पाहत असाल तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व ती कशी झाली आहे ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि नवीन रेसिपीजच्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आज मी तनिकास किचनमध्ये दाखवणार आहे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच अगदी मनापासून आवडणारा थंडगार पदार्थ ते म्हणजे आईस्क्रीम हेच आईस्क्रीम आज हे। आईस काई -काई मी विड्याच्या पानापासून कसे करायचे ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आता वेळ न घालवता आपण लगेचच साहित्य बघूया पान आईस्क्रीमसाठी काय काय लागतं ते दोन टेबलस्पून मी इथे गुलकंद घेतलेला आहे दोन टेबलस्पून बडिशे गार्निशिंगसाठी तुटी फ्रुटी इथे घेतलेली आहे तुम्ही अंदाजाने इथे कमी जास्त घेऊ शकता एक कप थंडगार दूध अडीचशे एम एल अमूलचं फ्रेश क्रीम इथे मी घेतलेला आहे तुम्ही कोणतंही फेश क्रीम कुठल्याही कंपनीचं यूज करू शकता त्यानंतर एक टेबलस्पून वेलची पावडर दोन कप मिल्क पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचे ज्यापासून आईस्क्रीम तयार करायचं आहे ते म्हणजे विड्याचं पान ते चार ते पाच स्वच्छ धुवून घेतलेली पानं आहे आता थेट आपण कृती बघूया सगळ्यात पहिल्यांदा एका मिक्सरच्या जारमध्ये मी गुलकंद ॲड करून घेते त्यानंतर यामध्ये मी ॲड करते बडीशो मग मी टाकते वेलची पावडर आता ॲड करूया विड्याची पानं ही एकावर एक अशी ठेवून त्याचा मी असा रोल करून घेते आणि या पानांना मी सीजरनी कट करून घेते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तुम्ही पण यामध्ये देट बिलकुल घ्यायचे नाही आहेत पानाचे पानं छान कट करून झालेली आहेत सगळ्यात शेवटी आता मी इथे दूध ॲड करते तेही थंडगार याची मी आता मस्त अशी फाईन पेस्ट तयार करून घेते पान आईस्क्रीमसाठी लागणारा जो मसाला आहे तो वाटून तयार झालेला आहे याचा कलर देखील छान ग्रीन कलर आलेला आहे आता थेट आपण आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा एका मिक्सिंग बाऊलमध्ये अमूलचं फ्रेश क्रीम आहे ते मी काढून घेते आहे आता यामध्ये मी ॲड करते मिल्क पावडर व याला सर्वसाधारण मिक्स करून घ्यायचे आहे यात लम्स बिल्कुल राहता कामा नये हे छान असं स्मूथली एक्जीव झालं पाहिजे हे छान असं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये मी पानाचा जो वाटलेला मसाला आहे तो क्रीम क्रीममध्ये ॲड करते आहे आणि याला छान प्रकारे मिक्स करून घेते इथे पानाचाच मस्त ग्रीन कलर आलेला आहे आता यामध्ये मी बडीशोप ॲड करते आहे आपल्याला फुल पानाचाच इथे टच द्यायचा आहे जे बनवलेलं गोड पान असतं ते खाताना जी तोंडात टेस्ट येते ना तसंच सेम इथे मी टच द्यायचा प्रयत्न करते आता यामध्ये मी ॲड करते टूटी फ्रुटी इथे तुम्ही तुमच्या अंदाजाने टूटी फ्रुटी ॲड करू शकता व याला पुन्हा छान असं मिक्स करून घेते नंतर यामध्ये मी एक टेबलस्पून गुलकंद ॲड करते आहे इथे पुन्हा गुलकंद ॲड करण्याचं कारण असं की पान खाताना जो पानातला स्वीटनेस असतो तो गुलकंदामुळेच आलेला असतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठली साखर ॲड केलेली नसते आणि सेम पान फ्लेवर आईस्क्रीम आपण बनवत आहोत म्हणून इथे बडिशोप आणि गुलकंद मी इथे ॲड केलेला आहे इथे कुठलाही ग्रीन फूड कलर यूज केलेला नाही कारण लहान मुलं देखील आईस्क्रीम खाता शक्यतो इथे फूड कलर्स अवॉइड करायचे आता घरात तुमच्या कुठलाही प्लॅस्टिकचा डबा अवेलेबल असेल तो इथे तुम्ही यूज करू शकता आईदर आईस्क्रीम मोल्डदेखील इथे वापरू शकता माझ्याकडे असा एक प्लॅस्टिकचा कंटेनर आहे त्यामध्ये मी आता आईस्क्रीमचं जे बॅटर केलेलं आहे ते मी आता ह्याच्यामध्ये ओतून घेते हा डबा एक लिटरचा आहे आणि वरून मी टूटी फ्रुटी ॲड केलेली आहे ही ऑप्शनल आहे आता झाकण लावून सहा ते सात तास मी हे आईस्क्रीम डीप फ्रीजरमध्ये म्हणजेच जिथे बर्फ तयार होतो तिथे ठेवते आहे सहा ते सात तासानंतर आईस्क्रीम मस्त असं सेट झालेलं आहे त्याचे मी आता छान असे पिसेस करून घेते वाव अप्रतिम त्याचं टेक्शर देखील खूप क्रीमी आलेला आहे हे सॉफ्ट झालेलं आहे छान याला मी एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेते वाव अप्रतिम आता याला सजावटीसाठी मी वरून टूटी फ्रुटी ॲड करते आता हे पान आईस्क्रीम खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे खरंच थंडीत आईस्क्रीम खायची मजा काही वेगळीच असते हे पान आईस्क्रीम जरासं वेगळं हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा कसं झालं आहे ते आणि एकदा चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर अनसबस्क्राईब करू नका ही विनंती आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद